मुरबाड मध्ये आयाराम गयारामांना संधी नको, महाविकास आघाडीचा मूळ कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या, राष्ट्रवादी पवार गटाच्या शैलेश वडनेरे यांची मागणी। आज संध्याकाळी 4 वाजता काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, बैठकीसाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। मनोज जरांगे आणि मौलाना सज्जाद यांची भेट, संभाजीनगर मध्ये मध्यरात्री भेट झाल्याची माहिती, दोघांमध्ये जवळपास 2 तास चर्चा। नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात नवीन ट्विस्ट, मराठा महासंघाच्या वतीने डॉक्टर रोहन बोरसे हे आता निवडणुकीच्या रिंगणात, महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार। जालन्यात संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे यांची भेट, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जरांगेंनी निवडणूक लढवावी, संभाजी ब्रिगेडचा प्रस्ताव। अधिक मुलांना जन्म द्या, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा नागरिकांना सल्ला, वाढत चाललेल्या वयोवृद्ध लोकांच्या संख्येमुळे हा सल्ला। भाजपची उत्तर कराड मधून घोरपडेंना उमेदवारीची शक्यता, उदयनराजेंनी दिले उमेदवारीचे संकेत। उद्धव ठाकरे यांचा पुतण्याला पाठिंबा, अमित ठाकरे दादर माहीम मधून लढल्यास उद्धव ठाकरे पाठिंबा देणार, सूत्रांची माहिती। सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे हे जनतेला पटवून सांगा, अमित शाह यांचा महायुतीतील नेत्यांना सूचना। महायुतीत 30 ते 35 जागांवर चर्चा सुरू, पुढील 2 दिवसात जागा वाटपाचा तिढा सुटेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। काँग्रेस आणि ठाकरे गटाची बैठक, वाद असलेल्या विदर्भातील जागांवर चर्चेसाठी ही बैठक, पटोले वडेट्टीवार राव देसाईंमध्ये बैठक।